कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. तुझाच काय, तुझ्या भावाचा, तुझ्या बहिणीचा, सगळ्यांचाच खूप जीव आहे त्याच्यावर हे मला कळलंय. माझी प्रिया आहेच अशी गुणी, सगळ्यांवर जीव लावणारे. मला माझ्या प्रियाचं लग्न धूम धडाक्यात करायचंय. देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं, आप्तेष्टानं बोलावून कुठल्याही प्रकारची कमी ठेवायची नाहीये तिच्या लग्नात मला. असं लग्न पंचक्रोशीत कुठेही झालं नसेल असा सोहळा रंगवायचाय मला आमच्या घरात. आणि अशा जोरात, अशा दिमाखात मला प्रियाचं लग्न लावायचंय. तू विचार करत असशील की प्रिया एवढी शिकली सवरलेली आहे, तर मी तिच्यासाठी शहरातला मुलगा का बघत नाही. नंदी, तुम्ही सगळेच मला आता जवळचे आहात, या घरातले आहात, म्हणून तुला एक गोष्ट सांग. माझी एक मानलेली बहीण होती, अहिल्या किर्लोस्कर. तिला सुद्धा एक मुलगा आवडायचा, म्हणाली मला याच्याशीच लग्न करायचंय. मी पुढाकार घेऊन तिचं लग्न लावून दिलं. मला वाटलं होतं अहिल्या लग्नानंतर इथेच थांबेल. अहिल्याला व्यवहार, व्यापार यातलं काही सुद्धा कळत नव्हतं, कशाची कल्पनाही नव्हती. पण तिच्या डोळ्यात काहीतरी मोठं करून दाखवण्याची जिद्द मात्र होती, आणि त्याच जिद्दीसाठी मी तिला सगळं शिकवलं. सख्ख्या बहिणीपेक्षा जास्त सगळं ज्ञान दिलं. ती गेली तिच्या नवऱ्याच्या मागे तिची स्वप्न पूर्ण करण्यासाठी, मला इथंच सोडून. तिच्या मागे तिच्या भावाचं काय होईल याचा विचारही न करता मी तिला खूप थांबवण्याचा प्रयत्न केला, समजावलं, विनंत्या केल्या, हात जोडले, पाया पडलो. मरेपर्यंत तुझ्या बरोबरच राहीन असं म्हणायची, पण नवरा आणि भाऊ यामध्ये निवड करण्यामध्ये तिने गल्लत केली. तिनं विश्वासघात केला माझा. त्यानंतर मी तिचं तोंड कधीच पाहिलं नाही, पाहणारही नाही. भावा बहिणीमधलं नातं तिनं तोडून टाकलं. मला माझ्या प्रियाला आता गमवायचं नाहीये, आणि म्हणूनच मी तिच्यासाठी शहरातला मुलगा कधी पाहिला नाही. प्रियाच्या बाबतीत मला कुणावरही विश्वास ठेवावा असं वाटत नाही. माझा तुझ्यावर विश्वास आहे नंदी. या घराची अब्रू वाचवण्यासाठी 2 वेळेला तू धावून आलायस. नंदी, माझ्या प्रियाच्या लग्नामध्ये मला तुझी मदत लागणार. एकटा प्रताप कुठे कुठे धावणार, काय काय पाहणार, मला तुझ्याकडून वचन हवंय. माझ्या प्रियाच्या लग्नात तू मला मदत करशील. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.